की दुनिया, घुंघरे की दुनिया, घुंघरे की दुनिया। नमस्कार, कसे आहात? पुन्हा घेऊन आलो छोटा रिचार्ज तुमच्यासाठी। असं म्हणतात की कोणाचं चांगलं करायचं भानगडीत पडू नये, चांगलं करायच्या फंदात पडू नये। तुम्ही डोकं आपटून घेता स्वतःच, त्याच्या पलीकडे काही करत नाही। माझा एक दोस्त आहे, त्याला घेऊन मी एका मोटिवेशनल लेक्चर लिहिलं। वा एक घंट्याचं मोटिवेशनल लेक्चर, मी म्हटलं याच्या आयुष्यात काही फरक पडला पाहिजे म्हणून ते मोटिवेशनल लेक्चर आहे त्याने घेऊन गेलो। मोटिवेशनल लेक्चर संपल्यानंतर बाहेर येत नाही तो म्हणे, तू मला याचा फालतू आयटम नेत नको जाऊ गजान। म्हटलं फालतू आयटम? अरे नाही तर काय फालतू आयटम? त्यानं सांगितलं म्हणे, उडा, उडू शकत नसाल तर पळा, पळू शकत नसाल तर चाला, चालू शकत नसाल तर रांगा, पण थांबू नका। मले एक सांग म्हणे, इतकं करून समजा उडून पळून चालून रांगून मले जायचं कुठे आहे? इतका जीवाचा कातोळा करून मले जायचं कुठे आहे? करू कायसाठी मी हे? अजून त्याने एक सांगितलं आयटम म्हणे, स्वतःला ओळखा। आता मी काय मी आटाव का म्हणे स्वतःला नाही ओळखणार? समजा त्या माझ्या नाव विचारलं म्हणे, का वासुदेव तुझं नाव काय, तर मी काय शामराव सांगणार आहे का म्हणे माझ्या नाव? हां, स्वतःला ओळखा। अरे म्हणजे काही पटी नशी तर गोष्टी केली पाहिजे ना म्हणे, स्वतःला ओळखा। हां, याला ओळखून दाखवा, त्याला ओळखून दाखवा, अमक्या मूल्यात कोण राहिले इलेक्ट्रिकच्या खांब्यापाशी, आणि ते जर ओळखलं नाही तर मग ठीक आहे म्हणे, स्वतःला ओळख। अजून एक तर आयटम मला त्याचा बिलकुलच नाही पटला म्हणे गोष्ट। म्हटलं का त्यांना सांगायचं म्हणे, स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ अँड यू विल गेट लाईफ लाँग रोमांस। म्हणजे स्वतःवरच प्रेम करायची का? अरे इतके टोले घेऊन जे डाव आम्ही पटवली ते सोडून द्यायची, काय अर्थ आहे का? म्हणजे तुम्हाला पटवता आली नसेन म्हणून लोकल तुम्ही हे सांगा, स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ अँड यू विल गेट लाईफ लाँग रोमांस। अरे मना पा हे पा, तू तुझे पाहत बस, इतका मुश्किलीनं मॅथे झिमरून पटवली, तिले काय मी सोडून देऊ काय? म्हणून म्हणतो म्हणे तुले गजू, हे फालतूचे आयटम तू मला सांगतही नको जाऊ आणि मला काही नेतही नको जाऊ। तुझी भारी इच्छा असेल ना बा, तू जात जाय, मला काही या भानगडीत पळत नको जाऊ। पण तुम्हाला खरंच सांगतो, त्या दिवसपासून आपण तर शपथ घेतली भाऊ की कोणाला अशा फालतूच्या गोष्टी सांगायच्या नाही। फालतूच्या म्हणजे त्याच्या हिशोबात आपण काय आपल्या पायावर धोंडा पाडून घेता, गोटा पाडून घेता, आहे की नाही? पण जाऊ द्या ना, तुम्ही मात्र पाहता घोंगडी की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज।